ते सगळ्या दृष्टीने हे चांगलं वाटतंय. मग अजून तरी कुठेही वाटत नाही असं की काहीतरी वेगळं चाललंय आणि काय चाललंय असं होत. तुम्ही तिच्या प्रवासाबरोबर, इंद्रायणीच्या प्रवासाबरोबर तुम्ही सुद्धा प्रवास करता. ती साडी नव्हे, ती एक भावना आहे आणि ती भावना अनुभवण्यासाठी तुम्ही प्लीज थिएटरमध्ये या. खूप टची फिल्म आहे, खूप खूप छान चित्रपट आहे. खूप सुंदर आहे. मला ही अपेक्षा नव्हती, कारण मला असं वाटत होतं की कुठलं तरी यु नो एका कारीगराची गोष्ट असेल कदाचित, म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातनं सिनेमा असेल. पण इट वॉज अ प्लेझंट सरप्राईज, कारण मला असं वाटतं पैठणी हा सगळ्यांचा एकतर जिवायचा विषय आहे आणि बायकांचा तर अगदीच, आणि महाराष्ट्रीयन बायकांचा तर अगदीच जास्त. मला असं वाटतं प्रत्येक पैठणी ही फक्त साडी नव्हे तर आय थिंक इट इज अ स्टोरी टू टेल फॉर एव्हरीबडी. अँड आय थिंक ही स्टोरी तर खूपच साधी, सिम्पल, पण तगडे परफॉर्मन्सेस आणि रिलेटेबल. मला असं वाटतं अगदी थोडक्यात सांगायचं तर पैठणी हा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे आणि खूप जिव्हाळ्याची माणसं या चित्रपटाशी जोडली गेली आहेत. मग ते अक्षय असो, सायली असो, प्लॅनेट मराठी असो, गोल्डन रेशियो फिल्म्स असो, नॅशनल पुरस्कारांनी याला सन्मानित केलंच गेलं आहे. पण मला अतिशय आवडणारी गोष्ट या चित्रपटाची ही आहे की खूप सिम्पल आहे फिल्म. यु नो, तुम्हाला, तुम्ही जाता, तुम्ही एंटरटेन होता आणि तुम्हाला, कारण एक एक स्त्रीसाठी एक साडी किंवा एक पैठणी इतका इतका जवळचा विषय असल्यामुळे ना, तुम्ही तुम्ही तिच्या प्रवासाबरोबर, इंद्रायणीच्या प्रवासाबरोबर तुम्हीसुद्धा प्रवास करता आणि ते खूप खास आहे. आणि सिम्पल आहे फिल्म, खूपच छान आहे. आणि स्त्रियांनी तर डेफिनेटली जाऊन हा चित्रपट पाहावा, कारण जसं जसं इंद्रायणीचा या साडीबरोबरचा प्रवास आहे, तुम्हाला तुमच्या काही खास साड्यांविषयीचा प्रवास आठवेल. आणि खरं सांगायला गेलं तर एकंदरीतच आय थिंक द सिम्प्लिसिटी ऑफ द फिल्म इज ब्युटिफुल. नाही, आता तरी इंटरव्हल झाला आहे, पण कल्पना होतीच की इतकं सुंदर असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणजे मला असं वाटतं की ती साधी छोटीशी गोष्ट असणार याची खात्री होती, कारण की सिम्प्लिसिटी इज द बेस्ट स्टाईल असं मला वाटतं. आणि सायलीसाठी, सुव्रतसाठी उत्सुकता होती. शंतनूबरोबर मी काम केलं आहे, म्हणजे तो जेव्हा ॲक्टिंग करत होता तेव्हा तो माझा मुलगा होता, त्यामुळे मला खूप अपेक्षा होती आणि त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत आहेत. म्हणजे सर्व अंगाने इतका सुंदर सिनेमा आहे आणि कळतच नाही कधी इंटरव्हल झालं, म्हणजे इतकं तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून जाता आणि त्या दोघांबरोबर आपण पूर्ण प्रवास करायला लागतो. आणि अतिशय सुंदर आहे आणि सगळ्यांनी जरूर बघावा. एक तर गोष्ट खूप छान आहे आणि खूप टची फिल्म आहे आणि सिनेमाचं दिग्दर्शन, ॲक्ट्रेसचं परफॉर्मन्स सगळंच उत्तम आहे आणि सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. सो मी सर्व रसिक प्रेक्षकांना आवाहन करेन की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. खूप खूप छान चित्रपट आहे, खूप जेन्युइन प्रयत्न आहे आणि आपण ज्याला असं म्हणतो की ज्याचं हृदय जागेवर आहे असा चित्रपट आहे. खूप प्रामाणिक प्रयत्न आहे, संपूर्ण टीमचं खूप छान काम आहे. सायली संजीवचं तर विशेष कौतुक करावं असं वाटतं की स्वतःच्या खांद्यावर अशा पद्धतीचा सिनेमा पेळणं हे खूप डिफिकल्ट असतं. आणि आपण काय बोलणार, अर्थातच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, ऑलरेडी ती मोहर त्याच्यावर उमटलेली आहे, त्यामुळे अपेक्षा जास्त होत्या, परंतु चित्रपट बघताना संपूर्ण अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत आणि खूप गोड, खूप छान चित्रपट आहे. सो नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. गोष्ट एका पैठणीची, माझा पहिला पिक्चर आहे आणि माझं पहिलं काम आहे जे मी एवढ्या मोठ्या पडद्यावर बघते. सो मला तर खूप ओव्हरवेलमिंग वाटतं आहे आणि छोटं काम आहे पण पहिलं आहे, त्यामुळे मी, तू यू कॅन सी मी थोडीशी अशी झाली आहे. पण फायनल डबिंगच्या वेळेला मी फक्त माझे सीन्स पाहिले होते. सो पूर्ण फिल्म मी आज पहिल्यांदा बघितली आणि शंतनू सर हॅज क्रिएटेड मॅजिक. सिरियसली खूप सुंदर फिल्म झाली आहे. खूप सोपा विषय आहे पण मनाला भिडणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने तो चित्रपटगृहात जाऊन बघावा. माझा पहिला पिक्चर आहे म्हणून जाऊन बघावा. पाहिलं मी पिक्चर, पाहिलं मी इंटरवलपर्यंतच अजून पाहिलेलं आहे, पण इंटरवलपर्यंत पाहिल्याचा पिक्चर मला अतिशय आवडलेला आहे पिक्चर. म्हणजे पिक्चर हे स्टोरी चांगली आहे, त्याची लाईन चांगली आहे, त्याने मांडली आहे पण चांगली आणि चित्रित पण चांगल्या रीतीने गेलेली आहे. म्हणजे सगळ्या दृष्टीने हे चांगलं वाटतं आहे. मग अजून तरी कुठेही वाटत नाही असं की काहीतरी
वेगळं चाललं आणि काय चाललं असं होत नाही. चांगल्या रीतीने गेलेले पिक्चर हे लोकांनी निश्चित बघावं असं मला वाटतं. अर्थात मी सांगण्याची गरजच नाही, पिक्चरच चांगलं आहे, लोक बघतीलच. नाही, प्रत्येकाच्या घरातली कथा प्रत्येकाच्या घरातली नाही आहे, पण असं झालं तर जे काही घडतं आणि जे काय त्यासाठी जी धडपड होते ना, ही मात्र प्रत्येकाच्या घरात होऊ शकते, कॉमन माणसाच्या घरात ही होऊ शकते. असा महिलांसाठी असं नाही आहे, कुणासाठीही प्रेरणा नाही आहे. ही एका महिलेच्या बाबतीत घडते ही गोष्ट, पण ही कुणासाठी होऊ शकते. कारण काय असतं, आपण माणसं असतो ते आपल्याकडून चूक झाल्यानंतर आपण जी निस्तरायला जातो आणि ती नाही होत जेव्हा जे त्याचं तेव्हा ते त्याचं जे फिलिंग आहे ना, ते अतिशय छान आहे. फिलिंग म्हणजे अनयुज्युअल आहे, असं फिलिंग अनयुज्युअल स्टोरी आहे. मला आवडली फार स्टोरी, फारच छान, अतिशय छान. म्हणजे कशाचं कौतुक करू, पहिली गोष्ट ज्यांनी कोणाला ही संकल्पना सुद्धा त्याची थीम त्याचं कौतुक करतो की पैठणीतला एक प्रसंग येतो काय आणि जीवनावर काय प्रभाव पाडतो त्याचं मला कौतुक वाटतं. पुन्हा ती सादर करताना दिग्दर्शक आणि कलावंत यांनी ज्या पद्धतीनं सादर केली, म्हणजे जीवनातले माणूस होत आपण, प्रत्येक माणसाला म्हणून एक छोटं वाक्य, एक छोटा शब्द कसा हृदयस्पर्शी होतो. टच मी तुला नाही घेऊ शकत साडी म्हटल्यानंतर काळजाला भिडतं बरं, आपण अपरिहार्य अर्थात जी जीवनात येते ती अशी भिडते, असं इतके हातबलवत आपण. आणि मग ते हातबल तेथनं बाहेर येण्याचा मार्ग आता सुरू झाले ते पाहिल्यानंतर आणि सायली असं करावं लागलं आहे. मला ती तेव्हा भावली की मी तिला काय दिया परदेशमध्ये बघायचं, हिला पण मी सिरियलमध्ये तिचा रोल थोडासा विलनिश होतो, खूप कौतुक वाटायचं मला जेव्हा पाहत होतो. आता पाहायलाही वेळ मिळत नाही, पण सायली तेव्हापासून भावली. आणि ती जास्त भावली का ती सावंतांची मुलगी होती त्याच्यात. पण खूप चांगली काम करते आणि आज तर तिने इतकं आहे ना सहज अभिनय नाही केला, ती सहज जगली आहे, तो रोल जगली आहे ती बरं. आणि त्या दोघांचे म्हणजे मला पण तिचं आउटस्टँडिंग आहे. मला नाही नंबर सांगतात, पण घेतल्या. मला तशी आवड आहे कारण मला चार बहिणी होत्या, त्यामुळे त्या आवडीने घेणं होत होतं, बायको असू दे काही असू, आणि नाशिक जिल्ह्याचा संपर्क नेता होतो तर एवढा मला चांगलं माहिती आहे. मला आमच्या ऑफिसमधल्या महिला पिढायच्या किंवा त्या हा पिढायच्यात ना, तिकडे जायचं आहे साड्या घ्यायला एकच गाव गरीब तर आहे. पण पैठणी ती वीण असते ना, ती विणीसारखा चित्रपट विणत गेलेला आहे, त्याच्यातले रंग हे दिसत आहेत. तो आविष्कार विणकराच्या नशिबी नसतो, काढणाऱ्याच्या नशिबी असतो. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय काय सांगू यार. अरे मला खूप धाकधूक होती, पण मला मी आता तीन शो चाललेत, तीन पूर्णपणे वेगवेगळ्या लोकांसाठी चाललेत. एक चाललेत आमच्या कुटुंबियांसाठी ज्या लोकांसाठी हा चित्रपट बनवला गेला आहे, दुसरे आमचे कास्ट आणि क्रूजेस पहिल्यापासून या सिनेमामध्ये इन्वॉल्ड आहेत, आणि तिसरे आपले इंडस्ट्रीतले लोक. मला एवढं सांगायला आनंद होतो आहे की प्रत्येक स्क्रीनमध्ये तेवढाच सर्वोत्तम रिस्पॉन्स आहे. आणि मी आत्ता जवळजवळ बेशुद्ध पडायचा बाकी होतो, कारण अशोक सराफ सर आणि माझ्या सासूबाई शुभांगी गोखले हे एकत्र उभे राहून मला सांगत होते की त्यांना फिल्म किती आवडते आहे. आणि या दोन्ही इतक्या ज्येष्ठ आणि इतक्या कसलेल्या कलाकारांकडून असं कळणं हे इतकं छान होतं. आणि ते करून खाली आलो तर अगदी सामान्य प्रेक्षक जे सगळे या पैठणी नेसून आल्या होत्या, आमच्या स्पर्धेतल्या जिंकलेल्या बायका असतील, त्या गावागावातून आल्या आहेत, आमच्या क्रूच्या मेंबर्सच्या फॅमिलीमधले असतील, जो सामान्य प्रेक्षक वर्ग आहे मराठी, ते तर म्हणाले आम्ही खूप हसलो, ढसाढसा रडलो आणि हा चित्रपट संपूच नाही असं वाटत आहे. तर हे सगळा याचा प्रतिसाद बघून जरा आहेसं वाटतं आहे, संध्याकाळी थोडासा टेन्स होतो. आणि आता तुमच्या समोर येतो आहे भेटीला, तर तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे, आशा आहे, विनंती आहे. त्याचं प्रीमियर आम्ही 30 तारखेला 30 नोव्हेंबरला करतोय. त्याचं कारण असं आहे की माझ्या वडिलांना जाऊन 1 वर्ष झालंय आज, आणि मला असं वाटतं की या सगळ्यांच्या नजरेतून त्यांना तो बघायला मिळेल म्हणून थँक्यू सो मच अक्षय वर्धापूरकर, अक्षय सर, की त्यांनी हे सगळं जुळवून आणलं. आणि मला वाटतं की अशा ब्लेसिंग्स या सिनेमाला पुढे खूप छान घेऊन जातील. सिनेमा प्रदर्शित झाला आहे तुमच्या जवळच्या आला, आमच्या सगळ्या चित्रपटगृहात आहे. बघा, मजा करा, एन्जॉय करा. तुम्ही इकडे सगळ्यांचे रिॲक्शन्स बघू शकता, तुम्हाला कळत आहे.
आणि ज्या सगळ्या माझं सगळ्या आजी काकू मावशी बहिणी माझ्या सगळ्या अभिनेत्री मैत्रिणी ज्या आहेत त्या इतक्या ओव्हरवेलमिंग इतका छान रिस्पॉन्स देत आहेत खूप बरं वाटतं. आणि एखाद्या आपल्या सिनेमाला जेव्हा अशी एक कौतुकाची थाप मिळते छान वाटतं. ती आता संपूर्ण महाराष्ट्राकडनं हवी आहे त्यामुळे प्लीज प्लीज या भरपूर प्रमाणात सगळ्या तुमच्या मित्रपरिवाराला घेऊन जा सिनेमा बघा. मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी तिथे येऊन तुम्हाला नक्की भेटेन. अशोक सराफ सरांनी कौतुक करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण ते सगळ्यात मोठे क्रिटिक्स आहेत माझे. कारण त्यांना आवडलं तर आवडलं म्हणतात नाही तर नाही म्हणतात. ते समोर कोणीतरी असेल म्हणून शुगर कोटिंग करून काहीतरी छान काहीतरी सांगतात खूप मस्त झाला आणि नंतर मागे जाऊन असं म्हणतात की नाही हे काय पिक्चर केलेलं आहे वगैरे. तर ते तसे नाही आहेत. जे आहे ते समोर तोंडावर सांगतात आणि त्यांनी कौतुक करणं आणि त्यांनी जर कौतुक केलं आहे तर म्हणजे मला काहीतरी थोडंसं आता मी सिरियसली घेऊन अजून काम केलं पाहिजे. आणि कौतुक केलं आहे म्हणजे मी खूप भारी वाटतं आहे असं नाही आहे. त्यांनी कौतुक केलं आहे याचा एकमेव अर्थ असा आहे की खूप जबाबदारी माझ्यावर टाकली आहे असेच सिनेमे पुढे करत राहण्याची. त्यामुळे मी फक्त एवढंच विश करते की पैठणीसारखी खूप सुंदर सुंदर सिनेमे आमच्या आयुष्यात येत राहू माझ्या एकटीच्या आणि माझ्या सगळ्या अभिनेत्री मैत्रिणींच्या. थँक्यू. प्लीज बघा 2 डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.